दुसरीकडे भंडाऱ्यामध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवारांऐवजी शरद पवारांचं नाव घेतलं परंतु चूक लक्षात येताच सारवा सारव करत अजित पवारांचं त्यांनी नाव घेतलं जोपर्यंत अजित पवार आहेत तोपर्यंत संविधानाला धक्का लागणार नाही असं म्हणताना प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांचं नाव घेतलं तर प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव या वक्तव्याची चांगलीच चर्चा रंगली आहे त्यामुळे काही वेळेला व्यासपीठावरची नेत्यांची बोलण्याची रीत सवय या गोष्टी सुद्धा काही काही वेळेला भलेही पक्षात काही स्थित्यंतर झालेली असली किंवा राष्ट्रवादीची एक सोडून दोन शक्ल झालेली असली तरी अजूनही व्यासपीठावरती व्यासपीठावर काही संदर्भांचा उल्लेख करत असताना प्रफुल्ल पटेल यांच्या तोंडी शरद पवारांचं नाव जे आहे ते अजित पवारांच्या ऐवजी घेतल्या गेलं आणि त्यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे संविधान बदल जाएगा कोई कुछ कौन बोलता है का संविधान जब तक शरद हमारे अजीत दादा बैठे हैं जब तक प्रफुल्ल पटेल है शिव साहू फुले आंबेडकर के विचारों को हम कभी छोड़ेंगे नहीं